Rahul Shevanji ji press झाली आहे मी ती पूर्ण ऐकलेली नाहीये दोन तीन विषय होते त्यांचे युवा सेनेवर आरोप केलाय राष्ट्रवादीचा दाऊदशी संबंध लावलाय असं काहीतरी बोजे पोरखे सारखं बोललेले आहेत त्याचं उत्तर मी येणाऱ्या काळामध्ये जी विक्टीम आहे तिच्या सह पुराव्यासह प्रेस घेणार आहे परंतु तुम्ही आज आता विचारलंच म्हणून सांगते की रिंकी बक्सलावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचे लीगल अख्खे पेपर्स आणि त्या लीगल प्रक्रियेसाठी ऍज अ ऍडव्होकेट म्हणून तिने माझ्याकडे सर्व पेपर्स पाठवलेले आहेत आणि जे खासदार साहेब आहेत जर ते म्हणतात की ही जर पाकिस्तानी हेर मित्र आहे आणि काहीतरी संबंध आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही तिच्याबरोबर दीड वर्ष संबंधात होता वैवाहिक बाह्य संबंध तुमचे होते मग दीड वर्षामध्ये राहुल शेवाळे सुद्धा आरोपी होतात कदाचित त्यांनी देशाच्या हिताच्या गोपनीय गोष्टी तर तिला सांगितल्या नाहीत की जे ती पाकिस्तानवाल्यांना सांगू शकेल हा मोठा संशयाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन वकिलांची जी क्लिप ऐकवली तर दोन वकिलांचं कन्व्हर्शन आहे कोण वकील काय बोलतोय आणि काय पैसे घेतोय तो त्यांचा विषय स्वतः रिंकीचा कुठलाही पुरावा पैसे मागितल्याचा पुरावा नाही तिला 5 कोटीची ऑफर देण्यात आली असं तिने लाईव्हमध्ये सांगितलंय दुसरी गोष्ट तिच्या जीवाला धोका आहे एक खासदार स्वतःचे विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी एखाद्या महिलेला तिच्या कुटुंबाला सत्तेचा कसा गैरवापर करतो याचं उत्तम उदाहरण राहुल शेवाळे आहे एखाद्याने फेसबुकवर ट्विटरवर अकाउंट काढल्यानंतर त्याचे फॉलोअर्स कुणीही होऊ शकतं तुम्ही पाकिस्तान जिला हेर पाकिस्तानच्या हेराची मैत्रीण म्हणताय तिच्यासोबत तुमचे जे संबंध होते त्याच्यामध्ये तुम्ही दोषी आहात तुमच्यावरही कारवाई झाली पाहिजे मुळात आमचा प्रश्नच असा आहे की खासदार असून सुद्धा महाराष्ट्रातील भारतातील महिलेची सुरक्षितता तिला सक्षम करण्याचं सोडून त्यांना नाहकपणे कोणताही संबंध नसताना दाऊद एनआयआय तुमची चौकशी नीलम गोरे यांनी लावलेली आहे त्याच्यामध्ये तर सगळं स्पष्ट होईलच आणि रिंकी साकल्याच्या मध्ये तिने जो गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी तिला काय उत्तर दिलं काय काय पेपर्स आहेत यांचे जवळजवळ नाही म्हणलं तरी जर ही पाकिस्तानी आहे ती दुबईत राहते म्हणल्यानंतर तिचे अनेक देशातील लोकांशी संबंध असतील हे 40 पानी जे काय आहे ना मग तुम्ही तिच्याशी काय करत होता हे जे पुरावे हे काय करत होता तुम्ही तिला काढून दिलेली तिकीट तिला काढून दिलेले बुकिंग केलेले रेस्टॉरंटची बिल आणि तिच्यावर राहुल शेवाळ्यांनी दुबईमध्ये खोटा गुन्हा दाखल केलता आणि तिला ती त्यातनं 78 दिवस तिने ते कायदेशीर प्रोसेस अटक आणि ती केस संपलेली आहे आणि दुबईचा नियम आहे की बाबा असं कोण असेल तर ते बॅन करतात त्याच्यामध्ये नावन्यासारखं काय सांगितलं म्हणजे एखाद्या मुलीला तुम्ही दाऊदची करून अख्खी फॅमिली संपवताय तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे आणि अजूनही त्यांना डाऊट असेल तर मला वाटतं ते सगळे लीगलचे कारण का मीडियासमोर ट्रायल चालवणारी मी वकील नाहीये हे सगळं कोर्टात चाललं पाहिजे परंतु तुम्हाला तेवढी हौसच असेल तर मीडियासमोर सगळे पेपर्स विथ जे काही इव्हिडन्स आहेत ते आम्ही द्यायला तयार आहोत आणि मुळामध्ये ती जी महिला आहे तिची FIR राहुल शेवाळेवर होणं गरजेचं आहे ती मुंबईत येणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी तिला सिक्युरिटी द्यावी तिच्या केसाला धक्का लागणार नाही उद्या तिच्या जीवाचा काही घातपात झाला तर त्याला जबाबदार राहुल शेवाळे असतील हे मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्याची तिच्या सुरक्षितेची हमी द्यावी ती येईल आणि ती गुन्हेगार नाहीये ती आरोपी तुम्हीही अनेक गोष्टींमध्ये आरोपी आहात तिला कुठल्याही गोष्टीची शिक्षा झालेली नसल्यामुळे ती आरोपी आहे एखाद्या महिलेला अशा एवढ्या घाण पद्धतीने करणारा पहिलाच खासदार असेल की ज्या खासदारकीचा उपयोग आणि स्वतःच्या वैवाहिक बाह्य संबंधाचा उपयोग डायरेक्ट दाऊद डायरेक्ट एनए वारे वा काय लोकप्रतिनिधी आहेत आणि याचा हिशोब जनता करेल आता आणि तुम्हाला सगळे जे पुरावे आहेत रिंकी बक्सला सहित हे काही दिवसातच तुम्हाला मीडियासमोर प्रेस घेऊन मी सांगेन.